काय अकाउंटंट गोखले गृहोद्योग काय म्हणताय तुमचे साहेब बघा काय बोलण्याची पद्धत काय वागण्यात अदब नाहीतर तुम्ही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून हसू नकोस जानवी तू यांच्या साहेबांना भेटलेली नाहीस म्हणून एकदा भेट त्यांना मग कळेल तुला आणि काय हो म्हणे आता तुम्हाला अकाउंटंट वरनं काढून पिऊन केलंय मग तुमचे अकाउंट कोण पाहत का दोन्ही तुम्हीच पाहता जानवी खूप ओव्हर ऍक्टिंग होतीये का हो अरे हो मला सगळं कळलंय ओव्हर ऍक्टिंग होती हो ना सगळं कळलंय म्हणजे अहो म्हणजे मी सगळं तिला सांगून टाकलंय पूर्ण एपिसोड पहा Z5 प्रसाद दिला त्यासाठी दे नीट दर्शन झालं ना हो अरे अरे काय अरे काय चाललंय अरे काय करतोय ते अरे पण श्री सांगशील की नाही काय चाललंय ते अरे सांग तर खरं अरे पुढ्या आनंदात आहेस काय झालंय सांगणार सगळं सांगणार अरे सांग तरी आज मी डेट वर चाललोय हा डेट वर जातोय असं म्हणाला आहे हो मी डेटच ऐकलं अगं बाई किती दिवसांनी एवढा आनंदात पाहिलं याला मी सांगून येते ना सगळ्यांना बघ बाई त्या अकाउंटंट बद्दल सांगायचंच राहून गेलं याला नंतर सांगते त्याच्या आनंदावर विरजण नको नाचतोय सांगते पटकन श्रीना एक मिनिट मी राहिले बाबा श्रीना डेटवर चाललाय श्री म्हणाला असं हो खरं सांगता ना बेबी वन सर हो ग तिच्या बरोबरच चाललंय ना हो ना बेबी वन सर मी किंचाळले खरी पण डेट म्हणजे काय हसायला काय झालं नसतं माहिती एकेकाला तुला तरी माहितीये का माहितीये वहिनी अहो डेट म्हणजे तो डोंगर असतो ना डोंगर तो सर करायचा असतो त्याला म्हणतात डेट हे बावळ त्याला ट्रेक म्हणतात द्या आणि म्हणे मला माहितीये म्हणजे आपला श्री डोंगर सरकारला नाही चाललाय श्री डोंगर सरकारला जाणार आहे ग पण प्रेमाचा
तुम्हाला कोणी सांगितलं? हा कोणी सांगितलं? अगं श्रीनी स्वतः सांगितलं. श्रीनी स्वतः सांगितलं. कमाले बाई या पोराची. हे गणपती बाप्पाने आपली प्रार्थना ऐकली. उद्या तो आपल्या घरी येणार आहे आणि आज आपल्याला ही शुभवार्ता मिळाली. खरंच ग सरे, गणपती बाप्पानी आपला धावा ऐकला. आता सहसा बायकांनी धावा केल्यावर न ऐकून सांगतोय कोणाला बाप्पा. पण म्हणजे आता हे दोघं मिळून डोंगर सर करणार का नर्मदा बहिणी? हा ग, मला त्याच्या बाबतीत एवढं काही माहिती नाहीये. अग, ते दोघे डेट वर जाणार म्हणजे दोघं भेटणार, बोलणार, जेवणार, एकमेकांना एकमेकांच्या मनातलं सांगणार. आणि जमलं तर काय? जमलं तर काय? अगं लाज आला काय? झालं बोल ना. एकमेकांना लग्नाबद्दल विचारणार. हा जो आतून काही सगळा आनंद झालेला आहे ना, तो तुझ्या चेहऱ्यावर, वागण्या बोलण्यात सगळीकडे दिसतोय बरं का? आणि मला तू अशीच दिसायला हवी आयुष्यभर. बाबा श्री पण हेच बोलतो, मला म्हणतो हसताना बरी दिसते, हसत का नाही? त्यांनी मला ऍडमिट केलं होतं ना, तेव्हा तर तो मला सतत हसवायचा. आणि वर काय म्हणायचा? मी माझं बिल कमी करतोय. पर योगा योगाने आपण कुठेतरी बाहेर भेटावं. तर मलाच विचारतो, तू पाठलाग करतेस का माझा? हे सांगितलंयस तू मला? हा, हे पण सांगितलंय. सहावे सांगायचं नाही का बाबा तुम्ही? का, मला आवडतं ना परत परत ऐकायला. काही या चहा टाकू तुमच्यासाठी? नाही नको. तुझ्या आईचा गॅलरी फोन आटवून दे, मग सगळ्यांसाठी टाक. बर बाबा, स्त्रीला माझ्या आता चहा पण आवडतो. हे पण सांगितलंय. एकदा सांगितलं, दुसऱ्यांदा सांग. शंभर वर्ष आयुष्य याला. हॅलो. हाय, बोला. काय करतेस? काही नाही, बाबांशी बोलत होते. अरे वा, बाबा बँकेत आलेत आज? अरे आज हफ्ते आहे ना, मी घरी आले आहे. ओ बर, मला सांग किती वेळ भेटू शकशील? तू कुठे आहेस? मी पण घरीच आहे. मी पण लवकर आलो आज. कुठे जायचंय? ते भेटून ठरवूयात ना. किती वेळात? एक तासाभरा. ऑल राईट. पार्टनरशिप ऑफर करतोय तुम्हाला. हा, आता तसं तू म्हणू शकतेस. श्री, मला काय इन्व्हेस्ट करावं लागेल? काहीच नाही. म्हणजे? तू फक्त असायचंस माझ्या कंपनीत. हो, डेझिग्नेशन काय असेल माझं? माझ्या सहचारिणीचा. विधात्याने सृष्टी निर्माण केली आणि त्यांनी जीवाचे दोन तुकडे केले, एक राधा आणि एक कृष्ण. राधा आणि कृष्ण युगानुयुग एकमेकांसमोर येत गेले, एकमेकांना भेटत गेले, एकमेकांबरोबर पूर्ण होत गेले. तू माझ्या स्वप्नात होतीस, मनात होतीस, आत्म्यात होतीस, फक्त माझ्या समोर नव्हतीस. आणि मी तुलाच शोधत होतो कधीपासून माहित नाही, पण तू मला कळत गेलीस आणि जाणवत गेलं की तू माझ्या जीवाचा अर्धा तुकडा आहेस. तू माझी राधा आहेस, माझं प्रेम आहेस, माझं सर्वस्व. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देशील जाणार. माझी लाईफ पार्टनर होशील. इतका वेळ झाला श्री का नाही करत आहे फोन?
सगळ्यात महत्त्वाचं जे विचारायचं होतं ते तर विचारायचंच राहिलं. विचारायचं छोटा पुरेल. छोटा काढायचा. छोटा काढायचा. ओके. आणि ते अगं हे काय झालं होतं? मोदकासाठी नारळ आणलेस का? नारळ मी आणायचे होते. अगं असं काय करतेस? मग असे नारळ काढून ठेवलेस की बाजूला? हो 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 आणले आणले. वेगळे काढून ठेवलेस, मी विसरले, सॉरी. ए तिला नका ओरडू. काही म्हणा, मोदक खायचे तर शरू चहाचे. हो करत हा शरू? तू मस्त मोदक करतेस. काय गं झाली का सगळी तयारी? हो झाली. ऐ बघा ना, लाइटिंग मी केलंय. वा छान दिवे लावले सो. शरयू गम्मत केली ग मी. छान केलंय सो लाइटिंग. गणराया माझ्या श्रीच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन आलाय. नेहमीच आपल्या घरात गणपती काही ना काहीतरी सुख घेऊनच येतो. हो आई, माझाही असाच अनुभव आहे. माझं लग्न झालं ना, त्याच्यानंतर पहिल्याच गणपतीला मी आई होणार असल्याची चाहूल लागली होती मला. हे फार मनापासून सेवा करायचे गणपतीची. खूप श्रद्धा होती त्यांची गणपतीवर, पण डोळस श्रद्धा. हा कधी कर्मकांड केली नाहीत त्यांनी. म्हणायचे श्रद्धा मनात असावी लागते, कर्मकांड करून देव भेटत नाही कधी, तो आज शोधावा लागतो. खूप मानायचे ते गणपतीला, म्हणूनच मंदिर बांधलं मी. आपल्या मनातली कैफियत हक्कानं मांडावी असा घरातला वडीलधारा वाटतो गणपती मला. उद्या तो येतोय, त्याच्या नुसत्या चाहुलीनंच श्रीच्या मार्गातली सगळी विघ्न दूर झालेली आहेत. आता त्याचा संसार सुखाचा होवो, नंतर मी काही मागणार नाही गणपतीकडे. आई सगळं तुमच्या मनासारखं होणार. बरं चला आवरा, आता श्री यायची वेळ झालीय. आणि हो, तो आल्यानंतर उगाच त्याला प्रश्न विचारत बसू नका. तो सांगायचं तेव्हा सांगेल. जानू, अगं काय वेडबीड लागलाय की काय तुला? काय झालं? पहिल्याच दिवशी हे प्रसादाचं कशाला अंगावर घेतलंस? त्याने काय होत आहे, तेवढीच आपल्याकडनं सेवा देवाची. साजूक तूप, रवा, गॅस सगळं स्वस्त आहे का? बघ, देवाला सुद्धा हिशोब दाखवते. देवानं दिलं असतं ना मुबलक, तर नसता केला हिशोब. इथे संसारच करंटा दिलेला आहे, देवाला पण कळतं ते. आणि देव काही तुम्हाला म्हणत नाही मला साजूक तुपातला शिरा द्या म्हणून? आपले अंथरूण बघून पाय पसरायला हवेत. आई तू प्लीज असं नको का बोलूस? आणि मी आता शिरा करते म्हणून आपण आहोत, त्यापेक्षा जास्त गरीब नाही होणार होत. काजू फारनासले एवढे झाले. ठेवतोस? अरे फेकतोस काय? झाली का नाही पूजेची तयारी? चालली आहे ग. अरे काय शोधतोयस काय तू? अरे माझ्या वस्तूला का हात लावता तुम्ही? पण काय शोधतोयस काय? अगं पेनड्राईव्ह माझा इथेच होता, बघितलास का तू? मग सापडत नाही तेच बरं आहे. हे हसते का ताईडा? माहिती असेल तर दे ना. मला माहितीये. मग दे ना. हे काठीवर दे. ती धडाम धुडून फिल्मी गाणी देवासमोर नाही वाजवायची. नाही वाजवणार. मग कशाला हवाय तुला? अगं मित्राला हवाय, त्याच्या पीसीवर. दे ना प्लीज. दे ग.
काय अर्थ आहे डा दे लोकांना त्रास होईल अशा मोठ्या आवाजात प्लीज गाणी वाजवू नका सगळ्यांना उत्सवाचा आनंद लुटू द्या हो का बाई दे शिरा कर जान्हवी अनिल रावांकडे पाच दिवसांचा गणपती येतो नाही त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी गणपतीच्या दर्शनाला श्री झालं बाळा तुझं श्री श्री अरे श्री काय झालं लक्ष कुठे आहे तुझं एकच प्रश्न तीन तीनदा विचारला मी तुला काय झालं काय नाही हा हे बस विसरले असते हे खाली पूजेची तयारी झाली आहे तुला खाली बोलावलंय सगळ्यांनीच आलो ना मी तयार होतो आणि आलो लगेच येतो अरे किती वेळ लागेल बघ तुला अजून तयार व्हायला काही तयारी झालेली नाहीये तुझी पाच मिनिटात तयार होतो आणि आलो श्री तुझे केस ओले आहेत म्हणून खाली जाऊन सांगू ये बाई नको आलो बस चल लवकर कर श्री विचारलंस तिला सांगना सांगना प्लीज मला सांग मी शपथ पुंडाला नाही सांगणार हो अय्या हो काय म्हणाली रडायला लागली अरे तू बिचारी श्री एवढं काय विचारलंस तू तिला किती एकदम रडायलाच लागली अगं मी बाकी काही नाही विचारलं मी फक्त एवढंच म्हणालो की माझी अर्धांगिनी होशील का श्री अर्धांगिनी ऐग किती गोड ना अरे बघ तू असं विचारल्यावर ती रडायला लागली अरे रडणार रे म्हणजे असं एकदम एखाद्या मुलाने विचारलं तर रडू नाही का येणार अरे कशात मॅडम नमस्कार सगळं व्यवस्थित ना व्यवस्थित प्रसाद बरत आलाय अरे सॉलिड आवडतं लोकांना घे ना चला 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 द्या ना त्यांनी बनवलं त्यांना तरी द्या थँक्यू काका काय म्हणताय कसे आज एकदम मजा अरे काकू काय म्हणताय अरे कसा मजेत मजेत चाललंय हो खर तर बाकी कसं चाललंय चला जरा गणपतीच्या निमित्ताने भेट झाली हॅलो हाय चला येते अच्छा प्रसाद अमेझिंग झालाय थँक्यू काय चाललंय तू बोल माझं काय नेहमीच रुटीन बरं श्रीला भेटलीस काय म्हणतोय तो कालच भेटले त्याने मला लग्नाची मागणी घातलीये काय हळू ना कधी आणि तू हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस अरे ऐक ना कालच विचारलं बरं काय तू काय उत्तर दिलंस मी काय बोलणार मला रडूच आलं बरं माझं ऐक श्री खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्याची ती नोकरी वगैरे ह्या गोष्टींचा तू विचार करणार नाही त्याची मला खात्री अरे तो गोखले गृह उद्योगाचा मालक आहे हो माहितीये मला तुला कसं माहिती मी अंदाज बांधला ग म्हणजे मी तुला म्हणालो होतो ना की तो अकाउंटंट वाटत नाही तू घरी सांगितलंस अरे वेळच नाही मिळालाय म्हणजे बाबांना तसा अंदाज आहे पण मी बाबांना सांगणार आहे आईला फक्त जरा वेळ बघून सांगेल वा क्या बात वेलकम टू द लीग लीग हा वेलकम टू लवर्स लीग आता तू आमच्यातली झालीस ना अरे बापरे
मला शिवानीकडे जायला परत उशीर झालेला आहे, गणपतीला जायचंय, निघतो. बाय 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 बाय. काय ग? काय ग? काल काय झालं ते विचारायला. काल होय का? आईना कळलं तर रागावतील ना त्या. अग काय मी बघतो. कोण आले ते बघू दे. काळजी करू नको, मी एकटीच आहे. बंद कर. मला पण ऐकायचंय ना. आईना कळलं तर रागावतील ना त्या. नाही ओरडणार बाईनी. काय चाललंय तुमचं? श्री काल तुला विचारायचं राहिलं ना. विचारलंस का लग्नाबद्दल? काय झालं सांग ना. आता कोण आला? अरे मी एकटीच आहे, बाकी कोणीच नाहीये. तू कशाला आलीस? मलाही ऐकायचं ना काय झालं ते. श्री सांग ना काल काय झालं, कुठे भेटलात, काय बोललात? आत्यानंद महाराजांनी ना अंगारा दिला होता मला. म्हणाले श्री मोहिमेला निघाला ना की तुम्ही अंगारा लावा. आता तू अंगारा लावून काय होणार आहे? श्री मोहीम जिंकणार. हो तू इथे अंगारा लावून श्री तिथे मोहीम कशी जिंकणार? इथं काहीतरी असत. तुम्हाला काय कळणार आहे अत्यानंद महाराजांचं सामर्थ्य. हो हो हो. आता तुझ्या अत्यानंद महाराजांनी जर सांगितलं ना की काल काय घडलं तर खरंच मी त्यांची दीक्षा घेईन. ते तसं नसतं ग. हे बघ इथे बसलायत ना सगळ्या. तरी मला वाटलंच होत कुठे काढता पाय घेतायत सगळ्या. आईना संशय नाही ना आला? नाही नाही, मी एकदम गपचूप आली आहे, काही कळणारच नाही तिला. ते जाऊ देत. श्री काय झालं, तू बोललास तिच्याशी? काय म्हणाली ती? ती होच म्हणणार म्हणा. ए पण लग्नापूर्वी तुझ्या वतीने मी तिला काही अट्टी घालणार आहे. अगं आधी त्याला सांगू तर दे काय झालं ते. सांगितलं नाही आहे का? बरोबर सांग सांग. अरे देवा कोणाला आता? अरे देवा शर्या आता तू कशाला आलीस? आई सोबत बसायचं होतच ना. आईंना संशय नाही काय येणार? हे बघ जे काही आहे ना ते तुला नंतर सांगू आम्ही. तू आता जा. पहिले मला असं वाटलं की तो सिरियसली बोलतोय, मग वाटलं गंमत करतोय का, मग पुन्हा असं वाटलं की सिरियसली बोलतोय तो गंमत करतोय. मी कन्फ्युज झाले, मला कळेच ना की नक्की काय बोलतोय. मी त्याला म्हटलं मला माझ्या बाबांना विचारावं लागेल. त्यावर तो मला म्हणाला की अगं हो विचारूया ना. म्हणजे इनफॅक्ट आपण दोघांनी आपापल्या घरी बोललंच पाहिजे ना. मी इतकी माठ आहे की तरी मला लक्षात आलं नव्हतं. मी त्याला विचारलं माझा पगार किती असेल, तर म्हणाला 50-50. मला वाटलं 50,000 असेल. मी शॉक झाले पहिले आणि म्हटलं 50,000 आणि तो मला म्हणाला तुझा पगार काही 50,000 नसणार आहे, मला जेवढे मिळतील ना त्याच्या 50% असेल. किती मूर्ख आहे तुमची मुलगी, तिला तरी सुद्धा कळलं नव्हतं. मला खरंच असं वाटलं की तो कुठला तरी नवीन बिझनेस ओपन करतोय आणि मला पार्टनरशिप देतोय का. त्यावर तो मला म्हणाला तू कंपनी तुझा सगळा खर्च करेल. म्हणजे तुझे कपडे औषध सगळं कंपनीवर? मला हवं तेव्हा मी घरी जाऊ शकेन असंही म्हणत होता, तरी सुद्धा मला कळलं नव्हतं. माझ्या डोक्यात प्रकाशच पडला नव्हता. डेसिग्नेशन विचारलं मी त्याला माझं, तर तो मला म्हणाला सहचारिणी माझी लाईफ पार्टनर होशील का? इतका गोड मुमेंट होता आणि मी तिथेही रडायला लागले. मुदकांबद्दल काय कसे करायचे विचारणार होतीस? नाही म्हणजे किती करायचे असं विचारायला आले होते. श्रीला विचारून ठरवतेस किती मोदक करायचे ते? मी
वहिनी कुठे गेल्यात ते शोधत शोधत इथे आले. मी दुर्वा कुठे ठेवलेत विचारायला आले होते ताईला. बाहेर कोणी दिसलं नाही ना आई, म्हणून मी शोधायला आले होते. मी तुम्ही इथे येत आहे म्हणून सांगायला आले होते. आयजी रागावू नकोस ना त्यांच्यावर. अरे पण अगं आता या अशा आहेत तर आहेत, आणि यांचा सगळ्यांचा आनंद माझ्या निर्णयावरती अवलंबून आहे म्हणून त्या इतक्या उत्साही आहेत. ऐक, मला याचा कधीही त्रास होत नाही. खरंच अगं मी तुमच्या आयुष्याचा आणि तुम्ही माझ्या आयुष्याचा एक इंटिग्रल पार्ट आहात. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर फॅमिली अजी. आणि ना त्याचं एक पॅकेज आहे, म्हणजे जसं माणसाच्या गुणांचा आपल्याला फायदा होतो ना, तसाच कधी कधी दुर्गुणांचा आपल्याला त्रासही होतो. पण मला या गुणाचाही अजिबात त्रास होत नाही, आणि उलट ह्या माझ्या अवतीभोवती असणं मला खूप आवडतं. हे तू त्यांना पाठीशी घालण्यासाठी म्हणतोयस मला कळतंय, पण आता तुझं लग्न ठरतंय. सासू म्हणून त्यांनी हळूहळू तुझ्या आयुष्यातून अंग काढून द्यायला हवं की नको? आता तू एकटा आहेस तोपर्यंत ठीक आहे, पण उद्या सून आली आणि तुझ्या प्रत्येक बाबतीत यांनी लुडबुड केलेली तिला नाही चालली तर? अग आजी अशी नाहीये ती, म्हणजे मला खात्री आहे एकदा ती घरात लग्न होऊन आली ना की ती या घरची मुलगी होईल आणि मी जावंय. बघ तू खरंच खूप छान मुलगी आहे ती. आणि पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.